डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त केल्या गाण्यातून आठवणी उजागर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर जात असतात. त्याचप्रमाणे नागपूर येथील अनुयायी दीक्षाभूमी येथे येऊन अभिवादन करतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकातले एक आठवणीतलं गाणं महापरिनिर्वाण दिनानिमित्त गाऊन अनुयायांनी अभिवादन केलंय. 6 डिसेंबर 1956 केवळ दलितांचाच नव्हे तर प्रत्येक भारतातल्या नागरिकांसाठी दुःखाचा दिवस आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव जगविख्यात विचारांचा धगधगता प्रवाह या दिवशी शांत झाला. तो दिवस म्हणजे 6 डिसेंबर. परंतु डॉक्टर बाबासाहेब आजही विचारांनी प्रत्येकाच्या मनात वास करतात. माझं नाव सुरेश जागोई ठमके, नागपूरला राहतो मी. चंद्रवन नगर, गल्ली नंबर 6. सर, आपण जास्त प्रकारे सांगितलं की आज आपल्या या 6 डिसेंबरच्या निमित्त एक गाणं लिहिलं आहे. त्या गाण्याबद्दल पहिल्यांदा काय सांगाल की गाण्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? आणि लिहिलेलं नाही, पुस्तकातलंच आहे ते गाणं. लिहिलेलं नाही, पुस्तकातलंच लिहिलं मी. एक प्रिय बंधू आणि भगिनींनो, 6 डिसेंबर केवळ 6 डिसेंबर 1956 केवळ दलितांचाच नव्हे तर प्रत्येक भारतीयाचा दुःखाचा दिवस आहे. या दिवशी प्रज्ञा सूर्य, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, युगपुरुष, महामानव, जगविख्यात विचाराचा धगधगता ज्वालामुखी शांत झाला, तो दिवस म्हणजे 6 डिसेंबर. त्या निमित्ताने मी एक गाणं सादर करीत आहे. त्याच गाण्यातून हे पहा. थांबारे दलितानो, ऐसा निष्ठुर करुणी भेद नकारे, उचलू भीमाची प्रे. थांबारे दलितानो, राजगृहाच्या अवती भवती जनता जमली नाही गणती, होळीत टाओ कोणी मनती. थांबारे ऐसा निष्ठुर करुणी भेद नकारे, उचलू भीमाची प्रे. थांबारे दलितानु, जवळी तयाच्या ये उतरी द्या, अंतिम दर्शन घे उतरी द्या, डोळे भरूनी पाऊ तरी द्या. थांबारे दलितानो, ऐसा निष्ठुर करुणी भेद नकारे, उचलू भीमाची प्रे. थांबारे दलितानो, थांबारे दलितानो, थांबारे दलितानो. लोकनायक न्यूज़.